हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योति मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक अप्रतिम अशी रेसिपी दाखवणार आहे, आपल्या लहानपणीची आठवण की जे करून आपल्या मुलांना पण खायला भेटल। आता सध्या मार्केट मध्ये अशा ही या पद्धतीचे जामुन आपल्याला भेटत नाहीत, त्यामुळे आपल्या लहानपणी आपल्याला जे भेटत होते ते आपण लेकरांना घरच्या घरी आपण करून देऊ शकतो। पौष्टिक पण आहेत, खायला टेस्टी लागतात आणि 8 दिवस पण या जामुनला काहीच होत नाही, एकदम सुके आणि रसभरी आहेत। हे पहा कसे एकदम मऊमऊ आहेत, खूप सुंदर आहेत। 8 दिवस हे असेच राहतात आणि खायला खूप टेस्टी असतात, आपण नक्की ट्राय करा। चला आपण कसे करायचे ते पाहूया। रसगुल्ल्यासाठी आपण इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेली आहे, ऑलरेडी मी भिजून ठेवलेले, भिजलेली हवी आहे म्हणून मी भिजून ठेवलेली आहे। 2 ते 3 तास तांदूळ भिजवलं तर बास होईल। अर्धी वाटी तांदूळाला 2 टेबलस्पून उडद डाळ घ्यायची आहे। किती? अर्धी वाटी तांदूळाला आपल्याला 2 टेबलस्पून उडद डाळ, दोन्ही पण आपल्याला 2 ते 3 तास भिजवायचं आहे। याला आपण मिक्सरवर काढून घ्यायचं आहे हे बॅटर। अगदी सोपी पद्धत आहे। हे पहा आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं मी ऑरेंजचं फूड कलर घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे। मी एक छोटा चम्मच घेतलेला आहे आणि टेबलस्पूननी घेतला असतं अशा टेबलस्पूनने घेतलं तर 1/2 टेबलस्पून बास होईल। हे दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे। आपण तोपर्यंत चाचणी करायची, म्हणजे चाचणी करेपर्यंत हे बॅटर आपलं व्यवस्थित असं फुललं येईल। थोडंसं 5 मिनिटच ठेवायचं, असं नाही ठेवायचं चाचणी होईपर्यंतच। चला आपण चाचणी कशी करायची ते पाहूया। गॅसवरती एक मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी गळवट वाटी अशी साखर घेत आहे आणि पाणी आपण त्यामध्ये डुबेपर्यंतच पाणी टाकायचं आहे आपल्याला। साखर बुरेपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याची चाचणी करून घ्यायची आहे। साखर मेल्ट झालेली आहे, आपल्याला 1 तारी पाक करायचं आहे। आणखीन थोडा वेळ याला बॉईल होऊ द्यायचं, उकळू द्यायचं, मग आपला 1 तारी पाक तयार होईल। हे अगदी सोपं आणि खूप टेस्टी आयटम पदार्थ आहे, लहानपणीची आठवण, रसभरी गुलाबजामुन, एकदम दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि खायला पण खूप सुंदर, दिसायला पण खूप सुंदर। आपण नक्की ट्राय करून पहा, आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये आपण शेअर करा। हे पहा झालेली आहे जवळपास, जास्ती झालं की काय होतं, कडक होतं। हे पहा आपलं पाक व्यवस्थित झालेलं आहे। आता याची पुढची स्टेप पाहूया आपण। हे पहा आपलं बॅटर हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे, आपण याला तळून घ्यायचं आहे। चला ते कसं करायचं ते पाहूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेल आपलं तापलं की नाही चेक करूया आपण। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं पण आहे आणि एकदम कसं एक टाकलं की वरी गोल होऊन आलेलं आहे आपलं बॅटर। आकार आपल्यानुसार, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो जामुनचे आकार। एकदम मार्केटमध्ये अशा प्रकारचे जामुन भेटतात तसं आपण करत आहोत, लहानपणीची आठवण। खायला खूप छान लागतात, रसभरी ब्राऊन कलरचे जामुन, याला कोणी जामुन म्हणतं कोणी रसगुल्ला म्हणतात। ते खूप पटकन होतात आणि तळतात पण खूप पटकन, जास्ती वेळ लागत नाही। लगेच केलं की आपल्याला पाकट टाकायचं आहे।
हे तळलेलं आहे आता, खूप फास्ट तळतं, जास्त वेळ बिलकुल लागत नाही। याला आपण काढून घेऊया ताटामध्ये। हे पाक जे आहे त्यामध्ये हे जामून टाकायचं आहे आपले केलेले। किती सुंदर आणि किती मस्त दिसत आहेत। याला झाकून ठेवायचं आहे, आपण 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आपलं पाक मध्ये ओढून घेतलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला बाहेर काढायचं आहे। हे सुकी जामून करायचं, सुकं असतं त्यामुळे आपल्याला पाकातून बाहेर काढायचं आहे। परत त्या पाकामध्ये आपण आणखीन दुसरे जामून टाकायचं। हे खूप छान लागतात खायला, खूप अप्रतिम आणि हेल्दी पण आहेत। तांदळाच्या पिठाचे असल्यामुळं, गव्हाच्या पीठ म्हणजे आपलं मैद्याचे नाहीत हे, त्यामुळे हे खायला पण खूप छान आहेत आणि हे बरोबर 8 ते 15 दिवस व्यवस्थित राहतील। या पाकामध्ये आणखीन आपण हे तळलेले जामून टाकायचे आहे, त्याला परत व्यवस्थित असं हलवायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे। आणि हे सुकेच असतात त्यामुळे मी बाहेर काढलेलं आहे। पाक पाक म्हणलं ना आपल्याला खाता पण येत नाही व्यवस्थित। हे आतमध आतपर्यंत पूर्ण पाक झालेलं आहे, एकदम मऊसूत असं। हे पहा खूप मस्त झालेले आहेत। हे पहा अप्रतिम असे आपले रसभरी जामून तयार झालेले आहेत, म्हणजे रसगुल्ला पण म्हणतात त्याला कोणी। रस जसे मार्केटमध्ये आपल्याला लहानपणी भेटायचे त्याच पद्धतीचे मी घरच्या घरी मी करून दाखवलेलं आहे। आता सध्या अशा प्रकारचे भेटत नाहीत, आपण लेकरांना करून देऊ शकतो। अगदी सोपी रेसिपी आहे आणि तांदळाचा असल्यामुळं, तांदळाचा आणि उडीद डाळ असल्यामुळं हेल्दी पण आहे। याच्यामुळं काही म्हणजे आपल्या लेकरांसाठी त्रास होत नाही पोटाला पण, मोठे पण खाऊ शकतो आणि करून 8 दिवस आपण व्यवस्थित असं ठेवू शकतो। खूप सोपी रेसिपी आहे, आपण नक्की ट्राय करा, आपल्याला पण आवडेल आपल्या लहानपणीची आठवण। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।